ज्या प्रकारे पोस्टातून पत्र येतात त्याचप्रकारे आता ईडीच्या नोटीस येत आहेत. खासदार सुळे, जो कुणी भाजपा किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येते ही भारतामध्ये आता फॅशन झाली आहे. ज्याप्रकारे पोस्टातून पत्र येतात त्याचप्रकारे आता ईडीतून नोटीस यायला लागल्या आहेत. हे सर्व दुर्दैवी आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. आमच्या विरोधकांनी आमच्यावर टीका करत राहावे, मात्र आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यातील जनतेची सेवा करत राहू असेही त्यांनी यावेळी सांगितले. झालंय, जो भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येते. ही नवीन फॅशन झाली आहे या देशामध्ये, फक्त आपल्या राज्यात होत नाही, विरोधीत बोला की आली नोटीस. जसं पोस्टातून कार्ड येतं तसं आजकाल ईडीची नोटीस यायला लागली या देशामध्ये. दुर्दैवी आहे. कमला हॅरिस पण बोलल्या, बघितलं का तुम्ही? कमला हॅरिस काल असं म्हणाल्या की प्रत्येक देशामध्ये या ही डेमोक्रेसी ही वाचलीच पाहिजे आणि जगलीच पाहिजे, असं काल कमला हॅरिस म्हणल्या. मी त्याचं मनापासून स्वागत करते.